राहुल गांधी कह रहे हैं 150 सीटें आएंगी बीजेपी की, और उद्धव ठाकरे तो एक कदम आगे जाके कह रहे हैं 45 ही आएंगी, क्या जवाब देंगे उनको? मैं सिर्फ हंसूंगा, इससे ज्यादा इसको क्या जवाब दिया जा सकता है। मुझे ऐसा लगता है कि थोड़ा भी इनका जमीन से टच होता तो शायद इनकी इतनी बुरी हालत नहीं होती। समाधान झालं नव्हतं का? काय झालं? कारण ते माझ्याशी काय बोलून गेले हे काही मी सांगणं योग्य नाही, त्यामुळे त्यांना विचारू शकतो। पण माझ्याची लढाई आता आणखीन अवघड झाली असं स्वतःच्या दादा देखील नाही नाही बिलकुल काही माढ्याची लढाई अवघड वगैरे नाही। माढ्याची लढाई ही भारतीय जनता पार्टी निश्चितपणे जिंकेल, निश्चितपणे। चंद्रकांत दादा बोलताना एक विषय त्यांनी मांडलाय की मरूया सरकारच्या काळामध्ये कधी पण असं होऊ शकत नाही, आम्ही कुठल्या परिस्थितीत दिवस काढले तुम्हाला माहिती नाही, असं काय खरोखर काही गंभीर घडत होतं? हे तर मी हे मी सांगितलंच आहे कशा प्रकारचं कटकारस्थान त्यावेळेस होत होतं, त्यांना सापडत काही नव्हतं, प्रयत्न खूप केले, खोट्या केसेस तयार करायचा प्रयत्न केला, अरे अनेक गोष्टी केल्या। आता या संदर्भात कधीतरी अजून सविस्तर बोलू। उद्या मोठं शक्ती प्रदर्शन तुम्ही अर्ज दाखल करताय, कशा पद्धतीने विश्वास मिळतो वेगवेगळ्या ठिकाणी? उद्या खरं म्हणजे बारामतीची देशाचं लक्ष लागलेली निवडणूक, मला असं वाटतं की बारामती असेल, सांगली असेल किंवा सातारा असेल, तिन्ही ठिकाणी आम्ही अर्ज दाखल करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे। कारण मी यापूर्वी देखील सांगितलं की ही लढाई देशाच्या पंतप्रधान पदाची लढाई आहे, ही लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे, त्याच्यामुळे जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबतच राहील आणि ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजी पंतप्रधान होतील, ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजींची संख्या वाढेल त्यांनाच लोक मत देतील। 32 जागा येतील, संजय राऊत म्हणतात 32 पुढे जागा येतील, आमचा विश्वास आहे का? आत्मविश्वास आहे? संजय राऊत असं घटना बदलण्याचा पुन्हा एकदा 405 विधान केलेलं आहे। दुर्गसिंग यादव पुन्हा संविधान बदलायचं, मला माहित नाही कोण काय बोलताय, मला माहित नाही कोण काय बोलताय। या देशाचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर आहे आणि मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला कुठल्याही गीता बायबल कुराण पेक्षा देखील देशाची राज्यघटना महत्वाची आहे। देशाची राज्यघटना आहे म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा पंतप्रधान आहे, आणि कुठली निवडणूक आली की काँग्रेसचे लोक आणि एनडीए आघाडीचे लोक एकच त्या ठिकाणी अशा प्रकारचा घोषा लावतात हे घटना बदलणार। 10 वर्ष पूर्ण बहुमत मोदीजींकडे होतं, त्यांनी घटनेचं संरक्षण केलं आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे घटनेला कोणाला हात लावू देणार नाही।